मुलांना मोजमाप सोप्या पद्धतीने शिकवण्याकरता तुम्ही फुटपट्टीच्या ऐवजी दररोजच्या वापरातील कोणतीही वस्तू घेऊ शकता उदाहरणार्थ तुम्ही पेन्सिल वापरून मुलांना विचारू शकता की टेबलाच्या लांबीमध्ये किती पेन्सिली बसतील तुम्ही मुलांना टेबलाच्या एका टोकाशी पेन्सिल ठेवून दुसऱ्या टोकापर्यंत किती पेन्सिली ठेवता येतात हे मोजून दाखवू शकता एक दोन तीन चार पाच सहा सात मग मुले मोजण्यासाठी इतर कोणत्याही गोष्टीचा वापर करू शकतात मापन साधनासाठी आपल्याकडे उपलब्ध असलेली कोणतीही वस्तू वापरू शकता असे केल्याने मुलांना मोजमाप शिकताना मज्जा येईल